तज्ञांच्या असं निदर्शनास आहे की कोरोना व्हायरस आधी गळ्यात प्रवेश करतो आणि तिथे वायरस वाढवतो वायरसची संख्या वाढल्याने गळ्यात आणि छातीत कफ जमा होण्यास सुरुवात होते ज्यामुळे श्वास घेण्याचे जितके मार्ग आहेत ते बंद होऊ लागतात ज्यामुळे ऑक्सिजन शरीरात पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो हा कफ तीन दिवसांपर्यंत गळ्यात राहतो आणि हा कफ फुफ्फुसांमध्ये पोहोचल्यास त्रास सुरू होतो यानंतर कोरोना शरीरातील फुफ्फुसांसारख्या अवयवांवर अटॅक करतो कोरोना व्हायरस तुमच्या किडनी लिवर आणि फुफ्फुसांना हानी पोहोचवू शकतो आता हे जाणून घेऊयात की वायरस शरीरात शिरल्यानंतर काय होतं जसजसे वायरसचे कण वाढू लागतात ते बाहेर निघतात आणि ते गळ्याच्या जवळच्या पेशींना संसर्ग करतात आणि यामुळे बहुतांश वेळा घशात खवखव आणि कोरडा खोकला तयार होण्यास सुरुवात होते हे कण हळूहळू श्वसन नलिकांवरती प्रभाव पाडतात आणि जेव्हा व्हायरस फुफ्फुसांमध्ये पोहोचतो तेव्हा तो फुफ्फुसांना डॅमेज करायला सुरुवात करतो आणि इतकंच नाही तर फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होतं ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो काही लोकांना श्वास घेण्यास इतका त्रास होतो की त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं या यात सगळ्यात वाईट स्थितीत याला ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम असं म्हटलं जातं यामध्ये फुफ्फुसं इतक्या तरल पदार्थांनी भरली जातात की श्वासच घेता येत नाही आणि रुग्णाचा मृत्यू होतो आता हे जाणून घेऊयात की गळ्यात साठलेला कफ कसा निष्क्रिय करायचा तर हा कफ गळ्यातच निष्क्रिय केला गेला तर त्याला फुफ्फुसांमध्ये पोहोचण्यापासून रोखता येतं या यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात गरम पाणी प्यावं लागेल किंवा तुम्ही गरम चहा कॉफी तसंच हळद घातलेलं गरम पाणीसुद्धा पिऊ शकाल यामुळे गळ्यात जमा झालेला कफ विरगळून पोटात जाईल पोटामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस असतो जो हा कफ निष्क्रिय करू शकतो गळ्यातील कफ दूर करण्यासाठी तुम्ही रोज गरम पाण्यात मीठ अथवा हळद टाकून गुळण्या करू शकता या दोन्हीमध्ये अँटीसेप्टिक गुण असतात जे कप संपवण्यास मदत करतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढवावी लागेल कोरोनापासून वाचण्यासाठी शरीराला मजबूत बनवणं अत्यावश्यक आहे आतापर्यंत हे पाहिलं गेलंय की व्हायरस अशा लोकांसाठी जास्त घातक ठरतोय ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे याचा अर्थ असा आहे की असे लोक जे वारंवार आजारी पडतात यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी आलं ज्येष्ठी दालचिनी लसूण मशरूम यांसह अशा सर्व घटकांचं सेवन करावं जे इम्युनिटी वाढवतात जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद